देशात आता वन नेशन वन डॉक्युमेंट्सची संकल्पना, नवीन कायदा याबाबतचाही लागू होणार। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर, आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर आजची बातमी आहे, देशात वन नेशन वन डॉक्युमेंटची नवीन संकल्पना नुकतीच जाहीर करण्यात आली असून याबाबत एक कायदासुद्धा लागू करण्यात येणार आहे। तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या, आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त राज्यातील सर्व कर्मचारी बंधू भगिनी त्यासोबतच सर्व नागरिकांपर्यंत आपण पोहोचवा अशी आपल्याला मी या ठिकाणी विनंती करतो। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया। देशामध्ये आता वन नेशन वन डॉक्युमेंट्सची संकल्पनाबाबत जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। यापूर्वी केंद्र सरकारकडून वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना लागू करण्यात आली होती, आता वन नेशन वन डॉक्युमेंट्सची संकल्पना लागू करण्यात येणार आहे। या संदर्भात केंद्र सरकारकडून नवीन कायदा पुढील महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे। आता यापुढे जन्म प्रमाणपत्र हा एकच कागदपत्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे। पुढील महिन्याच्या दिनांक 1 ऑक्टोबर 2023 पासून नवीन जन्म आणि मृत्यू सुधारणा कायदा 2023 देशभरामध्ये लागू करण्यात येणार आहे। या सुधारित जन्म मृत्यू सुधारणा कायदा 2023 नुसार यापुढे शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशासाठी जन्म प्रमाणपत्र हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तसेच मतदान यादी, आधार क्रमांक, लग्नाची नोंदणी, सरकारी नियुक्ती तसेच इतर सर्व कामांसाठी जन्म प्रमाणपत्र हे एकमेव कागदपत्रच आवश्यक असणार आहे। आता जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र अधिक पारदर्शक होणार। जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र आता डिजिटल स्वरूपातच मिळत आहेत, यामुळे यापुढे डिजिटल नोंदणीमध्ये अधिक पारदर्शकता वाढविण्यात येणार असल्याने केंद्र सरकारकडून विशेष डेटाबेस तयार करण्यात येणार असल्याचीही माहिती देण्यात आलेली आहे। जेणेकरून डिजिटल नोंदणीमध्ये अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षम वितरण करता येणार आहे। जन्म व मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023 कलम 1-2 द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून केंद्र सरकारकडून दिनांक 1 ऑक्टोबर 2023 पासून सदर कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात येईल असे अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आलेले आहे। सदर सुधारित कायद्याबाबतचे विधेयक हे पावसाळी अधिवेशनांमध्ये मंजूर करण्यात आले होते। तर एकंदरीत आज जन्म आणि जन्म प्रमाणपत्राच्या आधारावरच आता तुमचं संपूर्ण जे आहे तुमच्या माहितीचं अवलोकन केलं जाणार आहे। याबाबतचा हा एक व्हिडिओ मी आज घेऊन आलो होतो, आणि म्हणून या व्हिडिओचा टायटल आपला होता देशात आता वन नेशन वन डॉक्युमेंटची संकल्पना। तर आशा करतो की ही एक महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत मला पोहोचवता आली, आणि त्याच्यामुळेच हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायलाही आपण विसरू नका। चला तर मग अशाच पद्धतीचे व्हिडिओज पुन्हा मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे। तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार।